महाविकास आघाडीचं पॅनल पारनेरकृषी उत्पन्न बाजार समिती निवडून आलं आणि त्यामध्ये महाविकास आघाडीला 18 जागांनी निर्बळ यश भेटलं. समोरच्या पॅनलचा धुवाधार पराभव करून फाइट वॉश त्यांना भेटून गेलं. यामध्ये महाविकास आघाडी होण्यामध्ये त्यांची महत्वाची भूमिका होती. अनेक भाषणामध्ये आपण ऐकलं असेल डॉक्टर श्रीकांत पठारे शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख यांची भूमिका होती. आपण त्यांच्याकडून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. त्यांच्या पत्नी या सुद्धा मला वाटतं राज्यामध्ये सर्वाधिक मताधिकार निर्माण झाले असे माजी आमदार विजय राऊत यांनी सांगितलं आणि एक निर्बळ यश भेटलं. डॉक्टर काय सांगाल पहिली प्रतिक्रिया? हे सर्व यश माझे पारनेर तालुक्यातील सर्व शिवसैनिक महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते माझा सर्व तालुकाभर असलेला मित्रपरिवार आणि सर्व नातेवाईक यांच्या सर्वांच्या एकत्रितपणाचा हा यश आहे. त्या सर्वांनी अहोरात्र अतोनात कष्ट घेतले. माझ्या अगोदर सगळीकडे जाऊन मतदारांना त्यांनी सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे समजून सांगितल्या आणि त्यामुळं हे असं घवघवीत यश प्राप्त झालेलं आहे. विजय रावटींनी सांगितलं की महाराष्ट्रात एक नंबरचं मताधिक्य हे असू शकतं. निश्चितपणे मी सर्व जे मतदार बंधू भगिनी आहेत त्यांचं अतिशय मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. माझ्या सर्व मित्रपरिवाराचा आभार व्यक्त करतो. माझ्या सर्व शिवसैनिकांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. ज्या ज्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या परिश्रम घेतले त्या सर्वांचं अतिशय मनापासून आभार व्यक्त करतो. महाविकास आघाडी करण्यामध्ये आपला प्रमुख वाटा होता. पहिल्यापासून आपण वाटाघाटी केली आणि आपल्या वाटाघाटीला अशी यश आलेले त्याबद्दल काय सांगा? महाविकास आघाडी करण्याचा निर्णय सर्वतोपरी आवटी साहेबांचा होता. त्यांना पक्षाकडून तसं सांगण्यात आलं होतं आणि त्यामुळे महाविकास आघाडी झालेली आहे. मी फक्त आवटी साहेबांनी जे काही आदेश दिले त्याचं पालन केलेलं आहे. या पुढच्या काळामध्ये महाविकास आघाडीची कशा प्रकारे वाटचाल असं आपलं वाटतं? आता आवटी साहेबांनी आमदार लंके साहेब यांनी मागच्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं आहे की महाविकास आघाडी ही कायमस्वरूपी कार्यरत राहील. त्यामुळे महाविकास ज्येष्ठ मंडळींनी वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं म्हटल्यानंतर ही महाविकास आघाडी कायमस्वरूपी कार्यरत राहील. धन्यवाद डॉक्टर, आपल्याला भावी वाटण्यासाठी शुभेच्छा आणि आपल्या विद्यापीठाला आपलं प्रत्येक खूप खूप आभार आहे.